भारतीय जनता पार्टी चुनाव प्रचार राज्य राज्य प्रवास केंद्र नम नायक सन्मान्य नरेंद्र मोदी अमित शा चुनाव नेतृत्व वह चिकमंगलूर जिले स्थान राज्य सरकार रचने आगे सदर्भली चिकमंगलूर जिले जन शासक मुख्यमंत्री कई एक् नम अपेक्ष कर्नाटक डबल इंजिन सरकार अगत नरेंद्र मोदी नेतृत्व मन मन कार्यक्रम ग्यास इल्लदवरिगे ग्यास करेंट इल्लदवरिगे करेंट इंत हलवारु योजनेगळन्न नावु तरक्के साध्य आगिदे इदु साध्य आगिरुवंतद्दु डबल इंजिन सरकारद कारणक्कागि नरेंद्र मोदी अवरु कोट्टंत ओंदोंदु योजनेयन्नु कूड प्रति व्यक्तिगे तलुपिसुवंत केलसवन्न राज्य सरकार माडतु इदक्के ओंदे ओंदु उदाहरणे नन्न डिपार्ट्मेंट कृषि इलाखेयल्लि प्रधानमंत्री किसान सम्मान योजना नरेंद्र मोदी जारी तंद्रु कर्नाटक कांग्रेस जेडीएस सम्मिश्र सरकार इत्तु कर्नाटक राज्य रैतर पट्टिया कल नम राज्य सरकार केवल 17 जनर पट्टिया केंद्र के कल इवत्तु सन्मान्य यडियूरप्पन बोम्मई नेतृत्व में 54 लक्ष रैतर कुटुंब के 10,000 रूपाय पीएम किसान योजना अंद्रे उदाहरण साकु हेगे केंद्र योजना राज्य सरकार निर्लक्ष्य मार्तवे अन्नोदक्के अदक्कागि इवत्तु नावु अर्धमाडिदंत एल्ला योजनेगळन्न पूर्ण माडोदक्के कर्नाटकदल्लि कूड भारतीय जनता पार्टी नेतृत्व सरकार बेकु चिक्कमगळूरु जिल्लेयल्लि 5 जन शासकरु गेद्दु बरबेकु इदु नम्म जिल्ले इदु नावु गट्टियागिरुवंत जिल्ले ई कारणक्के दीपक दोड्डय्य अवरु कूड ई क्षेत्रदिंद गेद्दु होगबेकु अन्नुवंतद्दु नम्म अपेक्षे इदे मेरे मल्लिकार्जुन खर्गे अवरु मेरे मोदी अवरिगे तुम्बा दूर इडी प्रपंच नरेंद्र मोदी अवरन्न कोंडाड्ता इदे भारत प्रधानी ऐन मतदाता अ प्रपंच नोड़ता है उक्रेन रश्या युद्ध नडदागा मध्यस्थिक वह प्रधानी गडसुतन हिंदे यावदे प्रधानमंत्री के बंदिरलिल्ल इडी प्रपंच भारत कड़े नोड़े नम प्रधानमंत्री के कांग्रेस पदे पदे अवमान माड़ता है सोनिया गांधी ಸಾವಿನ ವ್ಯಾಪಾರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ನಾಲಾಯಕ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಹಿಟ್ಲರ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅಂತಂದ್ರು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ಗಾಂಧಿ ಅವರು ಜಾತಿಯನ್ನ ಹಿಡಿದು ಮಾತಾಡಿದ್ರು ಇವತ್ತು ಕೇಸನ್ನ ಎದುರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು ಕೇವಲ ಖರ್ಗೆ ಆಗಿ ಅಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಗುಜರಾತ್ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ 100 ತಲೆಯ ರಾವಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ನಿನ್ನೆ ಇನ್ನೂ ಮುಂದುವರೆದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ವಿಷದ ಹಾವು ಆ ವಿಷವನ್ನ ಏನಾದರೂ ಇದೇನಪ್ಪ ಅಂತ ನೆಕ್ಕಿ ನೋಡಿದ್ರೆ ನೀವು ಸತ್ತಂತೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು ಕೇವಲ ಕರ್ನಾಟಕದ ನಾಯಕರು ಅಲ್ಲ ಅವರು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅವರ ಮಾತನ್ನ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅವರ ಮಾತನ್ನ ಚೀನಾ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅವರ ಮಾತನ್ನ ಅಮೆರಿಕಾ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ದೇಶಗಳು ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ ಆ ದೇಶದ ಜನ ಭಾರತದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಅನ್ಕೋಬೇಕು ಆ ದೇಶದ ಜನ ಭಾರತದ ಪ್ರಧಾನಿ ಬಗ್ಗೆ ಗೌರವ ಇಟ್ಟುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡುವಂತದನ್ನ ಭಾರತೀಯರು ಸಹಿಸಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ತಕ್ಷಣ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಯಾಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಬೇಷರತ್ ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಭಾರತೀಯರ ಮುಂದೆ ಅವರು ಯಾಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಈ ಹೇಳಿಕೆ ಕೊಡಬಾರದು ಅಂತ ನಿನ್ನ ನಾವು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡಿದೀವಿ ತಕ್ಷಣ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮವನ್ನ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಆಗ್ರಹವನ್ನ ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ ಮೇಡಂ ಜೊತೆಗೆ ಎತ್ತಳ ಅವರು ಕೂಡ ಮೇಡಂ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ವಿಷಕನ್ನೆ ಜೊತೆಗೆ ರಾಹುಲ್ ಅವರನ್ನ ಹುಚ್ಚ ಅಂತ ಕರೆದಿದ್ದಾರೆ ಇದು ಯಾವುದನ್ನು ನಾವು ಒಪ್ಪಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಇದಲ್ಲ
ಅವರು ಯಾವುದೇ ಇವತ್ತು ಇಮೋಷನಲ್ ಆಗಿ ಬೇಜಾರಾಗಿ ದುಃಖದಿಂದ ಈ ಮಾತು ಹೇಳಿರಬಹುದು ಆದರೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಸೂಚನೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಯಾವುದೇ ಈ ರೀತಿಯ ಇನ್ನೊಂದು ನಾಯಕರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಬಾರದು प्रचार बिसेकोदी नम कार्यकर्त बेदरक ना जग नम कार्यकर्त इन बिसेवर मन कल Yeah.